घेतोय निर्धाव डॉटच्या स्वरूपाने काउंट केला जाईल। खानिवली चांगला प्रदर्शन करण्याकरता ओळखली जाणारी टीम आहे। रोशन आहे गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल फुलर लेन कट केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लीप मधला, त्यानं जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं एक धाव इथे सहज त्यानं अर्जित झाली। एक धाव्याने दाफलकात वाढ होती, धावसंख्या एक या आकड्यानं वाढताना पुढे सरकताना धावून पोचते शून्यावरनं एक वर। सुरुवात ती महत्वाची आहे, फाउंडेशन तुम्ही कशा पद्धतीने उभारता त्यावर तुमचं भवितव्य असतं, आणि इथे या मॅच मध्ये गोलंदाज आपलं फाउंडेशन सेट करत असताना खूप चांगली कामगिरी करतोय। पहिल्या दोन बॉल वर जर आपण पाहिलं तर एक सिंगल त्यानं खर्च केली, चेंडूला कट करण्याचा जो प्रयत्न होता यावेळेस त्यावर एक सिंगल जोडत असताना धाफलकावर धावसंख्या एक। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रोशन, त्याच्या विपक्षामध्ये विशाल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल। इथे कळत नाहीये, कळत नाहीये चेंडूचा वेग, चेंडूचा टप्पा आणि त्याबरोबर कट करण्याची क्षमता, त्यामुळे वाफेचे हे दोन फलंदाज जर आपण पाहिले ना तर ते थोडेसे बंदिस्त असल्यासारखे बॅटिंग करतायत, कुठेही संधी देत नाहीये। रोशन वेगावर स्वार आहे, वेगावर अरूढ होऊन तो गोलंदाजी करतोय। पेच जनरेट केला, पेच जनरेट केला टप्प्याबरोबर, फ्लाइट बाउन्स टॉस केलं बॉलला, टप्पा खेळल्यानंतर चेंडू टॉस झाला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून जातोय। नाट वेगानं हा बॉल डॉटच्या स्वरूपाने काउंट केला जाईल। चार चेंडूचा खेळ समाप्ती, एकेरीज धावफलक एक। अगेन चित्र तेच, जणू ऍक्शन रिप्ले आपण पाहताय, मात्र ही ऍक्शन रिप्ले नाहीये, हा नेक्स्ट बॉल आहे। जीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। पुढचा बॉल इथे फटका हवेमध्ये आहे, हा स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉटच्या दिशेने पाठवलाय, चेंडू सीमारेखा पार, उत्तुंग गगनचुंबी स्ट्रोक, षटकार सहा। त्यांच्या विपक्ष घोडगाव बोट टीम कॅप्टन, नाणेफेक करण्याकरता तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय। दिनकर पाडा आणि घोडगाव या दोन टीम मध्ये यानंतरचा संघर्ष, यानंतरची जुगलबंदी, यानंतरची फाईट, ती खडा जिंगी तुम्हाला पाहायची। गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दोन करता गोलंदाज शेखर दळवी, हा बॉल डावेश्रीवर राहिला, तिकडनं विकेटच्या मागे गेलाय, इथे काय बॅटचं एज घेतलं होतं, बॅटचं एज घेतलं चेंडूनं, एक सिंगल मध्ये परावर्तित झाला, धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या एट रन्स आठ आठ आहे। कुणाची वाट लागेल या मॅच मध्ये ते प्रत्येकाला पाहिजे। आठ म्हटलं की पियुष चावला तुम्हाला आठवेल, कारण भारतीय संघाची जर्सी परिधान करताना पाठीवर आठ हा नंबर घेऊन खेळताना पियुष चावला आपल्याला पाहायला मिळाला, तो हा नंबर आहे। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शेखर दळवी फिरवला फिरवला, यावेळेस बोटांची जादू दाखवली, चेंडूवर फिंगर रोल केले, चेंडू कट झाला, टप्पा खाल्यानंतर तो उजव्या अष्टीवरनं पाचव्या सहाव्या स्टंप पर्यंत बाहेर निघाला। फलंदाजाला जज करणं शक्य झालं नाही, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडवणं ते शक्य झालं नाही। शेखर दळवी अगदी चांगली कामगिरी करत असताना उजव्या अष्टीवरनं हा बॉल आत येतोय, इथे माघारी परतावा लागेल, विकेट मिळेल, फलंदाज इथे सॅक्रिफाईस करतो असं म्हणावं लागेल। षटक क्रमांक दोन मध्ये शिखर दळवी 40+ मध्ये ही खूप चांगली कामगिरी करतो, रनिंग क्रिकेट ही खूप चांगल्या पद्धतीने खेळतो हा खेळाडू शिखर दळवी। मला आजही आठवतंय शिखर दळवीचा 40+ ची जी त्याची वैयक्तिक पहिली मॅच होती तिचं समालोचन मीच केलं होतं ठाण्याच्या सेंट्रल मैदानात। आज ज्यांची जयंती आहे ते धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी, ज्यामध्ये शेखर दळवीने आपली पहिली 40+ ची मॅच खेळली आणि त्या सामन्याचं समालोचन मीच करत होतो। तो शेखर यावेळेस मात्र हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल। एक धावेने धाफलकात वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचती येते आठ वर नऊ या आकड्यावर। बघा तुमचा खेळ चांगला असला ना की मग तुमचं वय किती येते लक्षात येत नाही,
कारण त्या दिवशी त्याची पहिली मैच कित्येक टीम ना त्याच्या त्या वयावर शंका घेतली गेली की शेखर 40 प्लस मधला नसेलच, मात्र तो 40 प्लस मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. इथे हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने विकेटच्या मागे घेऊन गेलाय, धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला, या पाच चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. धा फलकावर जर नजर टाकली तर धा फलक 9 रन्स 9 या आकड्यावर. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फ्लाइंग स्लीप मधला खेळाडू, त्याची कामगिरी त्याच्यावर निश्चित लक्ष असेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 3 रन्स ऑन बोर्ड. एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास खूप खडतर राहिलाय. 3 षटकांची मॅच आहे. दुसरं धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस 10, हा आकडा खूप महत्वाचा आहे कारण सचिन रमेश तेंडुलकर आणि मेसी या दोघांच्याही पाठीवर हाच आकडा आहे. दोघांनीही आपल्या उत्तरार्धाच्या काळात एक एक वर्ल्ड कप जिंकला वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये. ऑन साइडला हा चेंडू इथे वळवला गेला, क्षेत्ररक्षक खूप वेगानं वाईच्या वेगानं चेंडूवर धावत आला, आपली चपळाई त्यानं दाखवली. एक सिंगल इथे अर्जित केली जाईल. धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या 1 न वाढताना 11-11 सचिन गोलंदाजी ट्रॅक वर आहे. शेवटचं आणि अंतिम षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलंय. वेग तो तुमच्याकडे असला पाहिजे, तुम्ही प्रचंड वेगाने एकतर गोलंदाजी करा, जर तुम्ही मीडियम पेसर आहात तर मग तुमचा टप्पा किंवा तुमच्याकडे कट करण्याची क्षमता ती असली पाहिजे. इथे वेगावर स्वार झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, भन्नाट वेगानं सुसाट वेगानं गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्यानं फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पेच जनरेट केला, चेंडू टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला विकेटच्या मागे, चांगली कामगिरी. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जाईल. षटक क्रमांक 3 अंतिम षटक, प्रगतीपथावर 1 रन आली. 11-11 धावा दाफलकावर षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना चांगला बॉल मात्र थोडासा बाहेर राहिला. पंच दोन्ही हात समांतर रेषेत आणत इशारा करतात इट्स अ नॉन प्लेबल. हा अतिरिक्त चेंडू या वाईट. हॅलो, वाईट बरोबर धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या वाढून 12. शॉट ऑफ लेनचा बॉल उंच हवेत उडवला, क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. एक दिमागदार आणि टीमला नवसंजीवनी देणारा, नव चेतना, नव प्रेरणा देणारा स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला चौकार 4. विकेट आली इथे. धफलक जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 16 धावा धाफलकावर आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 16 धावा धाफलकावर आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिमच्या 2 बॉलवर एक चांगला हिट, एक चांगला फटका, एक चांगला स्ट्रोक, षटकार, चौकार जर आला तर निश्चित 22-24 एक अशी टोटल आहे ज्याबरोबर संघर्ष होऊ शकतो. इथे ऑन साइडला पुलचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र सोपा झेल त्याच्याकडनं सुटला गेलाय. जीवनदानाबरोबर एक रन ही ते वाढत असताना धाफलकात वाढ होती. धाफलक 17-17 या आकड्यावर. या जीवनदानाचा काय फायदा होईल का, कारण स्ट्राईक रोटेट झालीय, स्ट्राईक चेंज झालीय. 1 रन धाफलक 17. शेवटचा बॉल काय एक मोठा फटका येईल. इथे हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. 1 कंप्लीट झाली. सेकंड करता पुढे येत असताना 2 इथे इझिली डन केल्या गेल्या.
आणि इथे धावण्यामध्ये एक खेळाडू थोडासा कमकुवत पडलाय, त्याचंच कारण आली आहे विकेट रनआउटची दोन इथे कंप्लीट झाल्या, दोन रन दाफलकर वाढ झाली, दाफलक जाऊन पोहोचला इथे 18-19 आणि विजयाकरता येणारी 3 षटक बनवायचे 20. चला पुढील सामन्याचा सामना नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी घोटगाव संघाचा संघनायक हजर आहे. दिनकरपाडा संघ संघनायक लवकरात लवकर या हजर आहेत. रुपेश दादा या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. या ठिकाणी नाणेफेक जिंकले, पाहुण्यानं विनंती असेल व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. या ठिकाणी ये ना, अरे काय डिसिजन फिल्डिंग घेतलेली, ठीक आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. तीन षटकांचा खेळ, 18 बॉलचा खेळ, या 18 बॉलमध्ये विजया करता तुम्हाला बनवायचे आहेत 20 रन्स. तीन वरची मॅच आहे. दिनकरपाडा संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलंय टीम घुटगाव. दोन टीम मध्ये हा संघर्ष, दोन टीम मध्ये ही फाईट एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. टीम युविका स्पोर्ट्स घुटगाव आणि त्यांच्या विपक्ष दिनकरपाडा सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शेखर दळवीच्या साथीनं बॅटिंग करण्याकरता योगेश, शेखरने योगेश सलामीची जोडी, दोन सलामीचे महत्वाचे बॅटर जे मैदानाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने या डावाची सुरुवात तो करतोय, कशा पद्धतीने आपला दमखम दाखवतोय. नेहमीच या खेळाडूची फलंदाजी पाहिला प्रत्येकाला आवडते, तो शेखर दळवी. इथे पहिलाच फुल टॉस, आ बैल मुझे मार, चेंडूला उडवून फेकलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेखर दळवीच्या बॅटमनला आलेला पहिला मॅसिव्ह हिट, षटकार 6. आणि तो कॅरी झालाय, माघारी परतावं लागेल. इथे एक महत्वाच्या खेळाडूच्या पारीचा अंत, शेखर दळवी बॅक टू द लगआउट. प्रत्येक व्यक्तीचं हे आधारस्तंभ आहे, प्रेरणा स्थान आहे, शक्ती स्थान आहे. सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक मध्ये, गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता पेस जनरेट केला सुसाट वेगानं. आता गाडी ट्रॅकवर आली आहे. पहिला बॉल ज्या पद्धतीनं षटकार खाल्ला होता, तदनंतर मग कमबॅक केला, पुनरागमन केलं, आपल्या आत्मविश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. त्यानंतर आपल्या चांगल्या गोलंदाजीवर ठाम राहिला, आपल्या चांगल्या टप्प्यावर ठाम राहिला आणि चांगली गोलंदाजी इथे आता मात्र करतोय गोलंदाज. इथे फुलटॉस होता, स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये डिरेक्ट हिट जमा. आणखी एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळेल. विकेट येत आहेत.
फलकावर सहा विजयाचा एकमेव पर्याय विकेट्स। इथे येणारे 14 बॉल 14 रन ची गरज आहे। विकेट जर आला तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर क्रिएट झाला मग मॅचच्या विजयाकरता रस्ता निर्माण होईल आणि तेच करावं लागेल इथे वाफी टीमला। पुढचा बॉल पेज जनरेट केला सॉफ्ट हँडलला खेळायचा प्रयत्न असेल फॉलो थ्रू मध्ये गोल क्षेत्ररक्षण डॉट बॉल पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतरचे 4 बॉल डॉट 5 चेंडूमध्ये धावा आहेत फक्त 6 विकेट आल्या 2 गोलंदाजी काबिले तारीफ अप्रतिम गोलंदाजी। इथे चांगला फटका खेळलाय क्षेत्र खाली आहे वन बाउंस चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार। हा टीमला मदत करणारा महत्त्वाचा क्षणी आलेला एक दर्जेदार स्ट्रोक चौकार 4। बनलेली सर्व गीत आहेत आणि हे खानिवडे गावामधलं गीत आहे। हे गीत ज्या स्पर्धेत म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ते रिलीज झालं खानिवडे गावामध्ये आणि ती स्पर्धा मला आठवते की ज्यामध्ये कृष्णा सातपुतेने एका स्पर्धेमध्ये तब्बल 217 धावा त्याने कुठून काढल्या होत्या अप्रतिम बॅटिंग त्याच्याकडनं त्या एका स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे एकंदर 10 अजूनही विजयाकरता 10 ची गरज आहे। येणारे 12 बॉल शेष आहेत। पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर नाही गोलंदाज सज्ज होतोय। इथे खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडूने दिली आहे त्याच्या मस्तकावर दस्तक सीमा रेषेपार फरार झालेला स्ट्रोक षटकार 6। षटकाराच्या मदतीनं धाव फलकात वाढ झाली या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 16 ची गरज आहे। इथे पुन्हा एकदा इनफील्डच्या वरनं खूप चांगला फटका खेळलाय चेंडू वेगानं यावेळेस ट्रॅव्हल होतोय 2 इथे इझिली डन केल्या जातील। क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर ती पॉझिटिव्ह नाही आता कारण त्याला कळून चुकलंय मॅच आपल्या हातातनं पत्त्याचा बंगला जसा कोसळावा त्या पद्धतीनं निसटून चालली आहे कोसळतीय आपली इनिंग मॅच आपल्या हातातनं निसटून चालली आहे। धावसंख्या 3 या आकड्यानं वाढताना जाऊन पोहोचते 19 रन्स 29। शेवटचे 1 धावीची गरज आहे स्कोर लेवल मॅच बरोबरीमध्ये 1 धावीची गरज आहे कट करण्याचा प्रयत्न 1 धावीचा प्रयत्न आणि इथे विकेट घेतली आहे। डायरेक्ट हिट मध्ये इथे एसटी मोडली गेली आहे ती एसटी घेऊन या कोणीतरी जो स्टंप घेऊन जाईल नवीन एसटी घेऊन जायची मैदानामध्ये इथे विजयी होते
टीम खानिवली खानिवली या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. टीम वाफे आपण या स्पर्धेत आलाच, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं आहे आणि या मॅचचा